राज्य सरकारचा आदेश डालून सोलापूर जिल्हा परिषदेनं सर्वसाधारण सभा घेतली, परंतु या सभेकडे निम्म्या सदस्यांनी पाठ फिरवल्यानं ही सभा कोणासाठी होती असा प्रश्न विचारला जातोय. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी सभेला सुरुवात झाली. सुरुवातीला सर्वांनी कोरोना या विषयावरच फटकेबाजी केली. कोरोनाच्या सर्व्हेसाठी पुरवण्यात आलेलं थर्मल गन पल्स ऑक्सिमीटर 1857 काळातील असल्याचं दिसून आलं. औषधांचा तुटवडा, डॉक्टरांचा अनियमितपणा अशा तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेनं 8 कोटी रुपयांचं साहित्य खरेदी केलं, मात्र जिल्हा परिषद सदस्यांना याचा कसलाच थांगपत्ता नाही. त्यामुळे नेमकं काय खरेदी केलं आणि किती रुपयांचा कुणी कसा चुना लावला, कोरोनाच्या महामारीत सुद्धा काही अधिकारी हात धुवून घेत आहेत. 8 कोटींचं साहित्य आणलं म्हणून सांगणाऱ्या अधिकाऱ्यांनी हिशोब द्यावा. जिल्हा परिषद शेतकऱ्यांचं मंदिर आहे, परंतु भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे हे मंदिर भ्रष्टाचाराचं कुरण बनलंय. साहित्य खरेदीमध्ये किंवा इतर कुठल्याही कामात दामोजी मिळाल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाहीये. त्यामुळे अशी गोलमाल भ्रष्टाचारी साखळी शोधून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या साखळीचा मास्टर माइंड शोधला पाहिजे, तरच गोलमाल बाहेर पडेल. अध्यक्षा गोलमाल आणि अधिकारी उजळ माथ्यानं फिरतील. 100% साहित्य खरेदीत गोलमाल झाल्याचा खळबळजनक आरोप अभ्यासू जिल्हा परिषद सदस्य त्रिभुवन धाईंजे यांनी केलाय. या सर्वसाधारण सभेला उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, कृषी समिती सभापती अनिल मोटे, अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे आदींनी दांडी मारली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायसळ, अतिरिक्त अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे यांनी सर्वसाधारण सभेला उत्तर दिली.